नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये मी विष्णू सानप सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. मी आहे सध्या वेळापूरच्या समोर 3 किलोमीटर ठाकूरबुवाच्या समाधीजवळ, कारण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज 3रं गोल्ड रिंगण या ठिकाणी पार पडलंय. या ठिकाणी आम्हाला मराठवाड्यातून दुष्काळग्रस्त भागातून एक असा व्यक्ती आला आणि त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या की बाबा, माझ्या मराठवाड्यात जरी दुष्काळ असला तरी वारकऱ्याला दुष्काळ पडू नये, त्यांना पिण्यासाठी पाणी कमी पडू नये यासाठी ते अविरत गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी सेवा देतात आणि मोफत टँकरने पाणी पुरवतात. त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. माऊली जयहरी, आपलं नाव काय? जयहरी. माझं नाव रामप्रसाद सोपान चौरे. माझं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात जीवाचीवाडी. तर आमच्या भागामध्ये भरपूर दुष्काळ आहे आणि पाण्याची टंचाई असल्यामुळं की बाबा, जेणेकरून वारकऱ्यांना त्रास होऊ नाही, पाण्याची कमतरता भासू नाही, म्हणून करता आम्ही एक सेवा करतो की गेल्या 20 वर्षापासून माझी पायी वारी आहे आणि आता एक 8 वर्षापासून टँकरनं सेवा देतो आहे. काही काळ टँकर नाही भेटलं वारकऱ्यांना तर मी भाडेतरू टँकर आणतो आणि आता यावर्षी एक आम्हाला वारकरी भेटले हरिभाऊ बाप्पा मुंडे म्हणून, त्यांनी आम्हाला फ्री टँकर दिलं आणि त्या टँकरची एक सेवा देतो. किती वर्षापासून तुम्ही सेवा देता लोकांना? हे 20 वर्षापासून 8 वर्षापासून झालं वारकऱ्यांना पाण्याची सेवा देतो. की एवढीच माऊलीच्या चरणी विनंती की बाबा, आमचा दुष्काळी भाग आहे, माऊलींनी भरपूर पाऊस द्यावा, पाणी द्यावा, हीच माझी एक माऊलीच्या चरणी विनंती आहे. बरं, हे कसं सुचलं आणि कसं वाटतं वारकरी जेव्हा पाणी पितात तृप्त होतात तेव्हा? आम्हाला फक्त एकच इच्छा येते की वारकऱ्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावा, आमचं रोज एक टँकर संपावं आणि आम्ही तीच माऊलीच्या चरणी विचार करतो चरणी आणि रोज एक टँकर आमचं संपत आहे. एक अंदाजे 4000 लिटर पाणी वारकऱ्यांना पिण्याकरता जातं आमचं. आपण बघू शकतो त्यांच्या टँकरवर पाणी पिण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. रोज ते 2-3 टँकर येथून पाणी भरतात आणि वारकऱ्याला दिंडीसोबत एवढा त्रास सहन करून हे ते पाणी देत असतात. आपण बघू शकतो आपल्यासोबत दुसरेही वारकरी आहेत, ते आळंदीवरनं आलेत. माऊली जयहरी, आपलं नाव काय? माझं नाव संभाजी महाराज पाटील आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे जे बंधू या ठिकाणी भेटलेले आहेत, खरोखर आम्ही पायीवारी चालत असताना ते आम्हाला प्रत्येक वेळेला दिसतात आणि ते पाणी वाटताना आम्हाला पाहायला मिळतात. यांचं जे हे कार्य आहे हे कुठल्या अभंगातून प्रतीत होतं बरं? खऱ्या अर्थाने जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुली, हे संतांच्या वचनाप्रमाणे खऱ्या अर्थाने सगळ्यांना ते पाणी पुरवतात. म्हणजे तिथं जात धर्म बघून कोणालाही ते पाणी देत नाही, सगळ्यांना, सगळ्या वारकऱ्यांना समान पाणी ते देतात. कोणत्या प्रत्येक दिंडीचा आपण जर बघितलं तर प्रत्येक दिंडीचा टँकर ठरलेला आहे, पण त्यांचं मात्र तसं नाही. कोणतेही वारकरी आले तर त्या प्रत्येक वारकऱ्याला ते पाणी पुरवतात. म्हणून खऱ्या अर्थाने माऊली त्यांना उदंड आयुष्य देवो. माऊली त्यांना निश्चित उदंड आयुष्य देवो. बीड जिल्ह्यातून दुष्काळीग्रस्त भागातून येऊन माझ्या वारकऱ्याला, माझ्या विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात पाणी जावं, त्यांना पाणी मिळो, त्यांना दुष्काळाची दाहकता कळू नये यासाठी दुष्काळग्रस्त भागातून शेतकऱ्यांनी येऊन सुद्धा ते येतात आणि या ठिकाणी अविरत ही सेवा देत आहेत गेल्या 20 वर्षापासून. त्यांच्या या कार्याला दैनिक प्रभातचा सलाम. संदीप काबडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, ठाकूरबुवाची समाधी.